मिताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पावेताच्या ठळक घडामोडी। मुंबई ठाण्यातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली। पेपर बॉम्ब ही कागदासारखं दिसणार पण अत्यंत घातक असं ड्रग्ज ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे। 1 ते 1.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हितेश मल्होत्रा या पेडलर कडून जप्त करण्यात आले आणि त्याच्या घरी 1 किलो चरस पोलिसांना सापडले आहे। हितेश मल्होत्रा सोबत मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यताही ठाणे क्राईम ब्रांचने वर्तवली। यासोबत एका दुसऱ्या कारवाईत क्राईम ब्रांच युनिटने 4 किलो चरस जप्त केले। एकूण 5 किलो चरस आणि LSD पेपर असं 15 लाखाचं ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने ठाण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होत असल्याचं अधोरेखित झाले। तसेच पोलिसांनी ठाण्यातील पालकांना आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले। आम्ही आने वाले थे तो हथौड़े साहब और उनकी जो पूरी टीम है पवार साहब, उन्होंने उसको हिरासत में लिया और हिरासत में लेने के बाद उसकी जब हमने झड़ती लिया तो उसके पास हमको एक पेपर मिला। उसके बाद हमने उसके घर के अंदर सर्च किया तो घर में भी हमको उसके लगभग 1 किलो चरस मिला था। उसके साथ में हमारा यूनिट वन का भी उसके ऊपर कार्रवाई चल रहा था। यूनिट वन के लोगों ने भी एक आरोपी को पकड़ा था, उसके तरफ से हमको 4 किलो चरस मिला था। टोटल हमने 2 दिन में अपना थाना कमिश्नर में कम से कम 5 किलो का चरस पकड़ा है और LSD पेपर, जो चरस की मार्केट में कीमत है वो लगभग 11 से 12 लाख के आसपास कीमत है और जो LSD पेपर है उसका थोड़ा सा तुम अगर कट देखो तो 5,000 के आसपास उसका प्राइस है। तो अपन ने लगभग 1 से लेकर 2 लाख के आसपास हमने वो LSD पेपर को पकड़ा है। उसके घर पर हमने तलाशी की तो घर पर हमको एक AV मिला था, वेट इलेक्ट्रॉनिक वेट हमको मिला था। तो मुझे लगता है कि ये काफ़ी दिनों से ये करता है, तो उसके साथ में कौन लोग जुड़े हैं ये भी इसका हम तपास करेंगे। तो इसके माध्यम से हमने कई 5 किलो का चरस हमने यहाँ पे पकड़ा हुआ। मध्य प्रदेश मधील विदिशा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 9:30 च्या सुमारास विदिशा सागर महामार्गावर हा अपघात झाला। जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले। अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते। बस मध्ये एकूण 50 प्रवासी होते। वळणावर चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय। बस उज्जैनहून चित्रकूटला निघाली होती। बस मधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत। दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रत्येकी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली। मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली। येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ज्योतचे भूमिपूजन होईल। फोर्ट येथील हुतात्मा चौकाच्या धर्तीवर या भीमज्योतची उभारणी केली जाणार आहे। मंगळवारी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापालिका अधिकारी आंबेडकरी संघटना, चैत्यभूमी समन्वय समितीचे सदस्य आमदार कालिदास कोळंबकर आणि भाई गिरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत भीमज्योतला मान्यता देण्यात आली। हुतात्मा चौकातील ज्योतीप्रमाणे चैत्यभूमीमध्ये भीमज्योतही अखंडपणे तेवत राहील। दररोज शेकडो लोक चैत्यभूमीला भेट देतात। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आणि 6 डिसेंबर रोजी पुण्यतिथी निमित्त देशभरातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात। त्यामुळे हे सर्व अनुयायी या भीमज्योतलाही अभिवादन करू शकतील। नोएडातील पत्रकार प्रशांत कनोजिया यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा येथील पोलिसांनी एका पत्रकाराला मारहाण केल्याची घटना समोर आली। ही घटना मंगळवारी रात्री घडली। दिल्ली सहारनपूर रेल्वे ट्रॅकवरून मालगाडीचे डबे घसरल्याचे रिपोर्टिंग करणाऱ्या एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अमित शर्मा यांना GRPF पोलिसांनी बेदम मारहाण केली। तसेच पोलिसांनी दारूच्या नशेत बेदम पत्रकार अमित शर्मा यांना मारहाण करत ठाण्यात घेऊन गेली। यावेळी पोलीस ठाण्यात पत्रकार अमित शर्मा यांचे कपडे फाडले आणि त्यांच्या अंगावर पोलिसांनी लघुशंका केली असा आरोप करण्यात येतोय। दरम्यान या मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी 2 पोलिसांना निलंबित करण्यात आले। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात 4 हातपाय आणि 2 तोंडे मात्र पोट आणि छातीचा भाग 1 असलेल्या सयामी जुळ्या बाळांचा जन्म झालाय। या जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचे नाव मंदा दिलीप वारडे असे आहे।
नाशिक जिल्ह्यात सयामी जुळे असलेल्या बाळांचा जन्म झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोलले जाते. अत्यंत आव्हानात्मक व गुंतागुंतीची ही प्रसूती होती. मात्र जिल्हा रुग्णालयातील तज्ञांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने ही प्रसूती करून यश मिळवले. जन्मलेल्या सयामी जुळ्यांच्या लिंगाबाबत अद्याप कुठलेही निदान होऊ शकले नाही. मात्र मातेची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालकांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले. मातेच्या गर्भाशयात एकच विजंडापासून वेगळे होऊन किंवा दोन विभिन्न विजंडांच्या शुक्राणूंच्या मिलनामुळे दोन गर्भास जुळे म्हटले जाते. अशा गर्भातून जन्मलेला नवजात शिशू हे दोन्ही मुले मुली किंवा एक मुलगाही असू शकतो. मात्र मंदा यांना झालेल्या सयामी जुळ्या बाळांचे लिंग अद्याप डॉक्टरांना समजू शकले नाही. भिवंडी धामण नाका येथून आईच्या कुशीतील एका वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. याच प्रकरणाचा तपास भिवंडी गुन्हे शाखेने केवळ 8 दिवसात लावला असून अपहरण झालेल्या चिमुकल्याला त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात पोलिसांना यश आले. अपहरण झालेल्या चिमुकल्याला महाराजगंज उत्तर प्रदेश येथे नेपाळ हद्दीला लागून असलेल्या गावात विक्री केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव आणि मेघना कुंभार यांचे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले व तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका महिलेच्या कब्जातून चिमुकल्याची सुटका करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपीच्या बाबतीत काहीही धागेदोरे नसताना गुन्हा करणाऱ्या आरोपींना 8 दिवसात अटक करण्याची कामगिरी पोलिसांनी केली. भिवंडीतून धामणकर नाकाच्या ब्रिजच्या खाली हे ही जी फॅमिली कपल आहे ते राहत होतं आणि त्यांचं छोटंसं मूल आहे 1 वर्षाच्या आतलं. त्याचं नाव आशिकी उर्फ बाबू चंदूलाल हरिजन. आणि पोलीस कंप्लेंट झाली की त्याला कोणीतरी उचलून नेलेलं आहे त्यांच्या कायदेशीर रखवालीतून. त्याप्रमाणे भिवंडी शहर इथे गुन्हा दाखल झाला होता आणि तपास आमच्या पोलिसांनी सुरू केला. त्यात क्राईम ब्रांचची विशेष करून युनिट 2 शीतल राऊत इन्स्पेक्टर आहेत आणि ECP कदम, DCP देवराज, ॲडिशनल CP पवार हे सगळेजण, कारण लहान मुलं आहे, पब्लिक प्लेसमधनं गेलेलं आहे, सिरियस, खूप सिरियसनेस होता इन्सिडेंटचा, अशा इन्सिडेंटनी थोडा स्केअर जनरेट होतो. तर सगळेजण या तपासात लागले होते आणि तपासाच्या दरम्यान जी काही माहिती मिळाली त्या आधारे तपास करत क्राईम ब्रांचची टीम आहे, विशेष करून API जाधव, महेंद्र जाधव आणि मेघना कुंभार वगैरे त्यांना जे लीड्स मिळाले त्यानुसार महाराजगंज UP येथे गेले आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती हा जो मुलगा आहे तो तिथून ज्या फॅमिलीकडे ठेवला होता गुन्हेगारांनी त्यांच्याकडनं हस्तगत करून आता त्याला परत आणून आपण त्यांच्या आईवडिलांना सुपूर्द केलेला आहे. जो आरोपी आहे पोटेकर तो एक क्रिमिनल रेकॉर्ड क्रिमिनल आहे. त्याचा साथी आहे सूरज सोनी, तो देखील क्रिमिनल आहे आणि फार कसोशीनं याच्यामध्ये तपास झाला, फार शर्थीचे प्रयत्न झाले आणि 7-8 दिवसात आपण त्या मुलाला परत आणून आईवडिलांना देण्यात यशस्वी झाले. सर प्रतिनिधी इम्रान शेख सह 8 दिवस मुंबई.
सुरक्षा ही आपल्या देशाची ओळख आहे. तिच्या सुरक्षेसोबतच संवर्धनाची तितकीच काळजी घेणं हे आपल्या पुरातत्व खात्याचं पर्यटन विभागाचं कर्तव्य आहे. ऐतिहासिक वारसांपैकी एक असलेल्या औरंगाबादच्या बीबीका मकबऱ्याची वारदात पाहून त्यांनी पुरातत्व विभागाचे डोळे उघडणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. खपली निघालेले मिनार, काळवडलेला मकबरा, पुसट झालेले नक्षीकाम, महाराष्ट्राचा ताजमहाल, महाराष्ट्राचा ताजमहाल अशी ख्याती असलेला औरंगाबादचं वैभव असलेल्या बीबीका मकबऱ्याची पडझड झाल्याचे समोर आले. 1679 मध्ये औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला हा ऐतिहासिक ठेवा. हा मकबरा पाहण्यासाठी देशभरातून हजारो नागरिक इथे येत असतात. बीबीका मकबरा, अजिंठा वेरूळ यांसारख्या ऐतिहासिक वारसांनी औरंगाबाद पर्यटनाची राजधानी झाली आहे. इतिहासकालीन लाल काळे दगड, संगमरवर आणि पांढऱ्या मातीपासून साकारलेल्या या ऐतिहासिक ठेव्याची पडझड होत असताना पुरातत्व विभाग नक्की काय करते असा प्रश्न उपस्थित होतोय. काही महिन्यांपूर्वी कुतुब मिनारचा मनोरा ढासळला होता. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक ताजमहाल ही पिवळा दिसू लागला. यामुळे आपलं पर्यटन खातं, पुरातत्व खातं नक्की करतंय तरी काय हाच प्रश्न उपस्थित झालाय. औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिटी चौक बाजारपेठेतील एका चपलांच्या दुकानात भीषण आग लागल्याने लाखोंच्या चपला, शूज, मालासह फर्निचर जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आग का लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान आग लागल्यानंतर तत्काळ अग्निशमन विभागाला कळवण्यात आले होते. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.